सगळ्यांचं आम्ही स्वागत करत आहोत. गेले दोन पत्रकार परिषदा ह्या महत्त्वाच्या ठरल्या महाराष्ट्रासाठी, कारण आपण सर्वांनीच आम्हाला जे सहकार्य केलं, खास करून ह्या महाराष्ट्राच्या तरुण आणि तरुणींसाठी, हे खूप महत्त्वाचं होतं. आपल्याला आठवत असेल, पहिला जो विषय आम्ही घेतलेला तो होता वेदांत फॉक्सकॉनचा, आणि तो देखील विषय अजूनही त्याला कुठेही सरकारकडून अधिकृत उत्तर असं आलं नाही. आरोप प्रत्यारोप खूप झाले, महाराष्ट्राचा आवाज उठवल्यानंतर चौकशीची धमकी दिली जाते, पण अजूनही वेदांत फॉक्सकॉन ह्या आपल्या महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातून पुण्यातून दुसऱ्या राज्यात का गेलं हे अजूनही राज्य सरकारकडून उत्तर कुठेही स्पष्ट आलेलं नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही दुसरी जी बैठक घेतली ती महत्त्वाची होती. ती देखील जसं वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प होता, तसाच बल्क ड्रग पार्क हा एक महत्त्वाचा प्रकल्प होता. त्याच्यासाठी आमच्या मंत्रिमंडळाने त्यावेळी देखील जागा आपण ॲलोकेट केली होती रायगड जिल्ह्यामध्ये रोह्याच्या जवळ, 2500 कोटीची सबसिडी आपण दिलेली. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा केंद्राकडे आपण अप्लाय केलेलं, आंध्र प्रदेशला मिळालं, हिमाचल प्रदेशला मिळालं, गुजरातला मिळालं, तरी देखील महाराष्ट्राकडे हा बल्क ड्रग पार्क आला नाही. बल्क ड्रग पार्कमध्ये देखील 70,000 ते 80,000 युवकांना नोकऱ्या ह्या मिळू शकल्या असत्या. आपल्याकडे 394 फार्मसी कॉलेजेस आहेत, आपण व्हॅक्सिन प्रोडक्शनमध्ये देशातले सर्वोत्तम आहोत, सर्वात पुढे आहोत. जे काही क्वालिफाईड बल्क ड्रग्ज असतात, मग त्याच्यात वेगळेवेगळे जे जसं FDA असेल, FSSAI असेल वगैरे, ह्यांचे जे क्वालिफिकेशन लागतात, त्याच्यात जास्तीत जास्त कंपन्या ह्या महाराष्ट्रात आहेत. हे दोन्ही प्रोजेक्ट हातातून निघून गेल्यानंतर एअरबसच्या आता आम्ही मागे लागले. मला वाटतं आज मुख्यमंत्री महोदय परत एकदा दिल्लीत आहेत. आता ते महाराष्ट्रासाठी गेले आहेत की स्वतःसाठी गेले आहेत हे अजूनही आम्हाला माहिती नाही. कदाचित स्वतःसाठी गेले असतील, हे त्याचं पॅटर्न बघितलं गेल्या काही अनेक व्हिजिट्समध्ये. काही व्हिजिटच्या जगजाहीर होत्या, हे मला वाटतं जगजाहीर 8वी व्हिजिट असेल आणि लपून छपून 12वी व्हिजिट असेल, त्याच्यात मी काही जाणार नाही. महत्त्वाची गोष्ट ही ऐकू येते त्याच्यानंतर की आम्ही हे दोन विषय घेतल्यानंतर, विरोधी पक्षांनी हे दोन विषय घेतल्यानंतर, ह्या खोके सरकारने जे काही MIDC मध्ये प्रस्ताव आलेले ते एवढे दिवस पेंडिंग स्थगिती होती, ज्याचे रिव्ह्यू होते, मग ते आमच्या ऑरिक सिटीमध्ये असतील, आमच्या मिहानमध्ये असतील, महाराष्ट्रात अनेक वेगळ्या वेगळ्या MIDC असेल, ते सगळे प्रकल्प आता रिव्ह्यू करायला घेतलेले आहेत. आणि असं ऐकू येतं की हे सगळेच हजारो कोटीचे प्रस्ताव जे आहेत, जी इन्व्हेस्टमेंट, जी गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात येणार होती, ज्याला स्थगिती दिलेली, त्याला कुठे ना कुठेतरी आता स्थगिती उठवण्याचा विचार सुरू आहे. ह्याच्यावर कुठेही क्लॅरिफिकेशन आलं नाही. ही बातमी मला वाटतं 2-4 चॅनल्सवर ऐकली मी, 2-4 पेपरमध्ये वाचली, पण कुठेही आम्ही ह्याच्यावर स्पष्टीकरण ऐकलेलं नाही आहे. कुठेही लिस्ट किंवा यादी आलेली नाही आहे की किती असे उद्योग होते जे या महाराष्ट्रात आले होते महाविकास आघाडी सरकारच्या काळात, मतानं ह्या लोकांनी स्थगिती दिली खोके सरकारने, आणि ती स्थगिती किती गुंतवणुकीवर उठवलेली आहे किंवा किती उद्योजकांवर किंवा किती उद्योगांवर उठवलेली आहे. कारण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, एखादी गुंतवणूक येते म्हणजे नुसतं आम्ही गुंतवणूक ह्या दृष्टिकोनातून विचार करत नाही, तर ह्या महाराष्ट्रात रोजगार किती वाढेल ह्याच्यावर विचार करत असतो. एकंदर जर बघितलं तर जसं मी त्या दिवशी देखील बोललो की गुजरात असेल, आंध्र प्रदेश असेल, हिमाचल असेल, कुठेही दुसरीकडे गुंतवणूक जाणं ह्याच्याबद्दल आमच्या मनात दुःख नाही आहे. राज्यात आणि देशात सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व राज्यांमध्ये ही गुंतवणूक आली पाहिजे, सगळीकडे विकासाला संधी मिळाली पाहिजे, रोजगाराला संधी मिळाली पाहिजे, आणि हे आमचं नेहमीपासून स्पष्ट मत राहिलेलं आहे. पण एखादी गुंतवणूक जसं वेदांत फॉक्सकॉन होतं, जिथे तळेगाव येणं ठरलेलं होतं, मला वाटतं 1-2 चॅनल्सनी त्या दिवशी दाखवलं देखील की तळेगाव आणि दुसरी जी जागा आहे त्याच्या दोघांच्या मध्ये फरक काय आहे, महाराष्ट्राने जी दिलेली सबसिडी होती आणि आताच्या काय फरक आहे हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. बल्क ड्रग पार्कबद्दल मी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या देखील आपण बघितल्यात. आणि एअरबसचा जो विषय आहे तो आम्हाला मिहान नागपूर इथे आणायचा होता, त्याचा पाठपुरावा आम्ही मागच्या वर्षीपासून करत आहोत, तो देखील स्पष्ट आहे. आज जो विषय घेणार आहे मी तो थोडा ह्याला जोडून पण आणि थोडा ह्याच्या पुढे जाऊन पण आहे. गेल्या 2 आठवड्यात आपण बघितलं असेल मुख्यमंत्री महोदयांनी MTHL इथे जाऊन पाहणी करून आले, जी आमची थोडी सवय होती प्रत्येक महिन्यात जाऊन पाहणी करायची आणि प्रत्येक आठवड्यात रिव्ह्यू बैठका घ्यायची. मी सतत बोलत होतो की या सरकारचं कामावर लक्ष नाही, तर ते थोडं दाखवायला ते MTHL जाऊन आले. खरं तर महाविकास आघाडीचं सरकार असतानाच 80% काम पूर्ण झालेलं, आणि जे काही मी ऐकतोय आज पण मला वाटतं ओरोट्रोपिक लॉन्चिंग वगैरे आहे MMRDAचं, ते झाल्यानंतर नोव्हेंबर पुढच्या वर्षीपर्यंत 2023 पर्यंत हे काम पूर्ण होईल. तसंच काल परवाकडे जाऊन कोस्टरोडची पाहणी करून आले. मला एक आनंद ह्याच्यात आहे की जे उद्धव साहेबांनी काम सुरू केलेलं साधारण 60% पूर्ण केलेलं काम होतं, आत्ता कुठे ना कुठेतरी कदाचित आमच्यासोबत जे 40 लोक होते ज्यांनी गद्दारी केली त्यांना काम आमचं दिसायला तरी लागलं असेल, आणि मुंबईकरांसाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, जी काही सेवा आम्ही करत होतो आणि करत राहणार ही थोडीफार बघायला तरी मिळाली असेल की काम कसं करायचं असतं. आत्ता मी परवाकडे ऐकलं 63% काम कोस्टल रोडचं झालेलं आहे, खरं तर सरकार आमचं पाडलं तेव्हाच 60% काम झालेलं होतं.
पण हे दोन जसे महत्त्वाचे प्रकल्प आहेत तसा तिसरा एक महत्त्वाचा प्रकल्प तो म्हणजे वर्सोवा बँड्रा सी लिंक आहे. त्याचं काम आपल्याला माहिती आहे अनेक दिवस बंद पडलेलं होतं. आमच्या वेळी देखील जेव्हा आम्ही रिव्ह्यू बैठका घ्यायचो तेव्हा MSRDC कडून काही थातुरमाथुर उत्तर यायचं की आता असं करतं तसं करतं करा. हा एकमेव कदाचित असा फ्लायओव्हर किंवा सी लिंक होईल आपल्या वर्ली बँड्रा सी लिंकला ह्या काळात आता, तिथे चार टोल, एक नाही तर चार टोल ह्या मुंबईकरांना लागले जाणार आहेत. कोस्टल रोडला एक सुद्धा टोल नाही. पण त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला माहिती असेल की काही काळ हे काम बंद होतं, कामाची कंपनी बदललेली आहे, कॉन्ट्रॅक्टर बदललेले आहेत. पण अजून धक्कादायक गोष्ट ही आहे की तिथे जाऊन मुख्यमंत्री महोदयांनी रिव्ह्यू घेतलाय की नाही आम्हाला माहिती नाही. पण जे मी सतत बोलत आहे की महाराष्ट्रातल्या लोकांना, मग ते कुठच्याही भाषेचे असो कुठच्याही प्रांताचे असो, आपल्या राज्यात प्रत्येक ठिकाणून लोक येतात नोकरीची संधी बघत. काल परवाकडे जो माझ्या डोळ्यासमोर एक प्रकार आलेला आहे तो मी ह्या कागदावर आणलेला आहे प्रिंटआउट करून, तो मी आपल्या समोर आणणार आहे. वर्सोवा बँड्रा सी लिंक ची कंपनी बदलल्यानंतर एका वेगळ्या कंपनीकडे, कॉन्ट्रॅक्टरकडे हे काम गेलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेणं न घेणं हे काही महत्वाचं नाही, कारण परत काय होतं, वेदांता फॉक्सकॉनवर जसं ह्यांनी दबाव टाकला ट्विट करायला की आम्ही महाराष्ट्रात पण येऊ असं ट्विट करून सोडून द्यायला, कदाचित ह्या कॉन्ट्रॅक्टर पण विषय टाकू शकतात. आता ह्या नवीन जे काही कंपनी आहे त्या कंपनीनी जॉब इंटरव्ह्यूसाठी वॉक इन इंटरव्ह्यू ठेवलेले आहेत. जॉब कुठचे आहेत, प्रोजेक्ट मॅनेजरचे आहेत, प्लॅनिंग प्रोफेशनलचे आहेत, इंजिनियर टू सिनियर मॅनेजर, मरीन पायलिंगचा आहे, QS अँड बिलिंगचा आहे, मरीन स्ट्रक्चरचा आहे, मरीन फॅब्रिकेशनचा आहे, प्लांट अँड मशिनरीचा आहे, QA QC आहे, मरीन लॉजिस्टिकचा आणि मरीन सेफ्टी आणि एन्व्हायरमेंटचा आहे. प्रत्येकाला क्वालिफिकेशन मॅन्डेटरी काय आहे, तर BTech BE डिप्लोमा सिव्हिल, म्हणजे साधारणपणे सिव्हिल इंजिनियर. ही जी साधी सोपी, अर्थात म्हणजे सोपी म्हणजे काही पास करायला सोपं नसतं, त्याच्यात मेहनतीचं काम असतंच, पण ही जी डिग्री आहे ह्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुम्हाला दिसतील की इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, त्याच्यातून चांगली मुलं बाहेर पडलेली आहेत. कोस्टल रोड असेल, MTH असेल, ह्या सर्व ठिकाणी चांगलं काम आपले इंजिनियर्स करत असतात. आणि मी नुसतं हेच बोलतोय की महाराष्ट्रात देशभरातून स्वप्न घेऊन लोक येत असतात. संधी इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांनी मिळाली पाहिजे, कारण प्रोजेक्ट कुठचा आहे, वर्सोवा बँड्रा सी लिंक. पण वॉक इन इंटरव्ह्यूज कुठे आहेत, रामाडा प्लाझा चेन्नई. म्हणजे काल परवाकडे संभाजीनगरमध्ये येऊन जे आम्हाला मुख्यमंत्री महोदय सांगत होते की आम्ही हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा सोडून दिलेली होती, भूमिपुत्राला न्याय नाही दिला, मराठी माणसाला बाहेर काढलेलं आहे, आज ह्या जॉब इंटरव्ह्यूसाठी जिथे सगळीकडे आहे, हे मी बघितलं की महाराष्ट्रात कुठेही या जॉब इंटरव्ह्यूसाठी वॉकिनसाठी संधी नाही आहे. ना ठाण्यात आहे, ना मुंबईत आहे, ना नागपूरमध्ये, ना नाशिकमध्ये, ना कोल्हापूर, ना नांदेड. आज आपण बघत असाल त्या दिवशी उपमुख्यमंत्री महोदयांसमोर देखील लाठीचार्ज झाला, कारण त्या तरुण मुलांना नोकरी पाहिजे होती, रोजगार पाहिजे होता. वेदांता फॉक्सकॉनचा विषय आणि बल्ड्रक पाकचा विषय हाच आहे की आपल्या राज्यामध्ये वेदांता फॉक्सकॉननी 1,00,000 नोकऱ्या आणल्या असत्या, बल्ड्रक पाकनी साधारण 70,000 ते 80,000 नोकऱ्या आणल्या असत्या. तसंच हा जो विषय आहे हा तसा बघितला तर सोपा आहे, साधा आहे, खूप छोटा विषय, एका कंपनीचा विषय, एका प्रोजेक्टचा विषय आहे. पण हा विषय एवढा महत्वाचा आहे कारण हा विषय देखील डायरेक्टली मुख्यमंत्री महोदयांकडे गेले 7 वर्ष जे खातं आहे, MSRDCचं खातं आहे, त्याच्यातला विषय हा आहे. आणि माझा प्रश्न हाच आहे की जसं चेन्नईमध्ये वॉक इन इंटरव्ह्यू, चेन्नईमधलं जे सरकार आहे, DMKचं जे सरकार आहे, ते उत्कृष्ट काम करत आहे, मग आर्थिकदृष्ट्या असेल, पर्यावरणासाठी असेल, मी रोज बघत आहे तिकडच्या फायनान्स मिनिस्टरचे इंटरव्ह्यूज देखील बघत आहे. आणि तिकडे जर हे काम असतं आणि इथे जर इंटरव्ह्यू असता, तर तिकडच्या देखील भूमिपुत्रांनी किंवा तिकडच्या देखील राजकीय पक्षांनी विचारलं असतं की अरे सर आमच्याकडे काम आहे, चेन्नईमध्ये काम आहे, तर मुंबईत इंटरव्ह्यूज कशाला. आणि तसाच माझा प्रश्न आहे की जर हे वर्सोवा बँड्रा सीलिंगचं काम असेल, एवढे वर्ष प्रलंबित असेल, अजून कुठेही उत्तर आलं नाही की किती टक्के काम झालेलं आहे. तुम्ही आमच्या कामांकडे गेलात, आमच्या सरकारच्या कामाकडे गेलात, बघितलं, कौतुक केलं, आनंदाची गोष्ट आहे. पण हे महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींचं जे आर्थिक खच्चीकरण चाललेलं आहे, महाराष्ट्राचं जे इकॉनॉमिक आयसोलेशन चाललेलं आहे, ह्याच्यावर कुठेतरी आम्हाला संताप येतो. जसं मी सांगितलं ना की हेच जर इंटरव्ह्यूज आज चेन्नईमध्ये, मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये, लखनौमध्ये, लुधियानामध्ये असते, तसंच आमच्या कोल्हापूरमध्ये असते, तसंच आमच्या नांदेडमध्ये असते, संभाजीनगरमध्ये असते, तर कुठेही आम्हाला काही वाईट वाटलं नसतं. पण याचा अर्थ हाच असतो किंवा होतो की मुंबईमधलं एक जे काम आहे, जे एवढे वर्ष पूर्ण करू शकले नाहीत किंवा सुरुवात देखील करू शकले नाहीत, नवीन कंपनीला दिल्यानंतर कुठेही त्याच्यावर काही उत्तरं नाहीत की कंपनी कोण आहे, कुठून आली, काय आली, ह्याच्यावर आम्हाला प्रश्न पण विचारायचे नाही. पण पुढे जात असताना जॉबसाठी आमच्या महाराष्ट्रातल्या मुलांनी किंवा इथे जे सगळ्या देशातून, सगळ्या राज्यातून मुलं येतात आमच्या महाराष्ट्रात, स्वप्न घेऊन येतात रोजगाराची, त्यांनी इथे वॉक इनसाठी का संधी नाही. आणि मग ह्याच्यातून दोन गोष्टी स्पष्ट होतात.
एक हे सगळं जे चाललेलं आहे ते मुख्यमंत्री महोदयांच्या सहमतीने चाललेलं आहे, आणि जर नसेल तर मुख्यमंत्री महोदयांचं लक्ष आहे तरी कुठे? जे मी सांगितलं ना की जो धांगडधिंगा चाललेला आहे एकंदरच, कुठे काही गद्दार आमदार गोळीबार करतात पोलीस स्टेशनमध्ये, कुठे दमदाटी करतात, कुठे एक इंडस्ट्री टेकओव्हर करण्याचा प्रयत्न करतात, पण ह्याच्यावर सगळं लक्ष थोडं कमी करून, कारण अजूनही मी बघतो त्यांच्याकडून जे ट्विट्स असतात की आज ह्याचा प्रवेश आणि त्याचा प्रवेश, हे राजकीय प्रवेश ठीक आहेत ते करून घ्या, आनंदाने करून घ्या, माझं काही म्हणणं नाही आहे, पण आपल्या महाराष्ट्रात रोजगार कधी प्रवेश करेल, रोजगाराच्या संधींचा कधी प्रवेश होईल, हा सगळ्यात मोठा प्रश्न राहिलेला आहे. आपल्याला ह्याच्यावर काही विचारायचं असेल हे चेन्नईमध्ये आत्ता तरी जे काही मला दिसलेलं आहे इंटरनेटवर, ह्यांच्या कंपनीच्या वेबसाईटवर असेल किंवा जे काही कन्स्ट्रक्शन प्लेसमेंट वगैरे ह्या ज्या साईट्स असतात, एकच शहरात अजून तरी वॉक इन इंटरव्ह्यूज आहेत, आणि हे इंटरव्ह्यू 25/9/2022 संडे 9 ते 4, म्हणजे जर कोणाला जायचं असेल इंटरव्ह्यूसाठी इथून वर्सोवा बँड्राच्या सिलिंगसाठी काम करायला, तर हे सरकार त्यांचं तिकीट काढून देईल का? नाही, कंपनीशी माझं देणं घेणं नाहीये, ही देशात अनेक ठिकाणी कंपनी काम करत असते. जसं मी सांगितलं ना, जर कंपनीचं आज नाव घेतलं तर परत त्या कंपनी आणि त्यांना तर माहिती कुठची कंपनी ही, तुम्हाला पण मी ह्याचं प्रिंटआउट देतो, ऍपको इन्फ्राटेक आहे, ठीक आहे, ते काही कंपनीचं देणं घेणं नाही, कोणी करू शकतो. मूळ मुद्दा असा आहे की MSRDCच्या खात्यात हे असं होत आहे, MSRDCचं जे काम आहे, जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, मुंबई किंवा महाराष्ट्राला संधी मिळत नाही आहे, हे मुख्यमंत्री महोदयांना माहिती आहे की नाही, हा माझा मूळ प्रश्न आहे. ती तुम्हाला देतो, ही ही ऑनलाईन आली, ऑनलाईन आली, तुमच्या पेपरमध्ये कोणाच्या आली का? आहेत ना, कॉपीज आहेत ना, देऊन टाका दिल्या. जॉब्स जॉब्स शायद मिले हैं 40 लोगों को मिले हैं, इलीगली मिले हैं. मेरी यही बात है कि आज जो मैंने इंटरनेट पे देखा है कि वर्सोवा बैंड्रा सीलिंग की जब बात आती है तो आप सभी को पता है कि ये वर्सोवा बैंड्रा सीलिंग MSRDC के हाथों में है, कई सालों से ये काम बंद रह चुका है. अभी जब इस काम को शुरुआत हो रही है तो मैंने कल परसों में ये सारे जो जॉब प्लेसमेंट्स के इंटरव्यूज के लिए जो एडवर्टीजमेंट्स आती है उसमें मैंने देखा कि ये जॉब इंटरव्यूज सिर्फ और सिर्फ चेन्नई में होने जा रहे हैं, न देश में कई अन्य ठिकानों में हो रहे हैं या न महाराष्ट्र में हो रहे हैं. ये जॉब काफी स्पेसिफिक है, काफी लोकल है, वर्सोवा बैंड्रा सीलिंग का जॉब है. और मेरा आक्षेप इसी बात पे है कि मुझे ये दर्द नहीं है कि चेन्नई में हो रहा है, बिल्कुल चेन्नई में हो, लुधियाना में हो, दिल्ली में हो, कहीं पे भी हो, कश्मीर में भी हो, कन्याकुमारी में भी हो, उस पर कोई मेरी आपत्ति नहीं है. आपत्ति इसी बात की है कि अगर ये बात, ये जो जॉब है पूरा, ये जो कॉन्ट्रैक्ट है, अगर वर्सोवा बैंड्रा सीलिंग का है, अगर मुंबई का काम है, तो फिर इस जॉब इंटरव्यू के लिए जो महाराष्ट्र में सारे देश से, हर एक राज्य से लोग सपना लेके आते हैं, और ये यहाँ के भी हमारे जो बच्चे हैं उनको अगर रोजगार की संधि ना मिले तो कहाँ मिल जाएगी? अगर आप देखें तो ये जॉब इंटरव्यू सिर्फ और सिर्फ चेन्नई में है. मेरी यही आशा और उम्मीद रहेगी कि मुख्यमंत्री महोदय इस पर स्पष्टीकरण दे कि ये जॉब इंटरव्यूज हमारे मुंबई में या थाने में या संभाजीनगर में या फिर सांगली में या नागपुर में क्यों नहीं है, और सिर्फ एक ही जगह ऐसी है जहां यहां से वहां जाने तक दिक्कत हो, ऐसे क्यों है? नहीं, कॉन्ट्रैक्ट किसी को भी दे, देखो यही मेरी बात है कि अगर ये स्किल की बात हो तो दुनिया भर में जो भी अच्छा मिले आपको उसी को जॉब दे दो. कंपनी जहां भी हो दुनिया भर से, सबसे अच्छी कंपनी महाराष्ट्र में काम करना चाहिए, हमारे देश में काम करना चाहिए, ये हमारी भी राय है, लेकिन जो अपॉर्चुनिटी होती है वो हर एक को समान मिलनी चाहिए. हे खरं तर MSRDC खात्याचं आहे, आणि उद्योग विभागावर मी जास्त तर बोलायचं ठरवलं की बोलायचंच नाही, कारण उद्योग मंत्र्यांना बिचाऱ्यांना माहितीच नसतं त्यांच्या विभागात काय चाललंय. आत्ता ती स्थगिती पहिलं त्यांना त्याच्यावर थोडं अभ्यास करू दे की जे काही हजारो कोटीची स्थगिती जी दिलेली आहे ती गुंतवणूक कधी आमच्या महाराष्ट्रात येणार, त्याच्यावर थोडं ते व्यस्त आहेत, त्याच्यात त्यांना राहू दे. आज दिल्लीला आहेत वाटतं ते परत. नहीं, मुझसे ज्यादा मुझे लगता है कि मुख्यमंत्री महोदय की भूमिका क्या है, क्योंकि ये उनका डायरेक्ट डिपार्टमेंट है MSRDC. इन्होंने ये भूमिका और ये जो डिपार्टमेंट है 7 साल से संभाली हुई है. उन्होंने परसों ही हमें एक लंबा चौड़ा भाषण दिया कि कैसे हम हमारी भूमिपुत्र की भूमिका भूल चुके हैं. मैं इसमें यही कहना चाहता हूँ कि अगर चेन्नई में आपको वो स्पेसिफिक स्किल मिले तो बिल्कुल देश भर से क्या दुनिया भर से इंटरव्यू लीजिए और उनको जॉब दीजिए. लेकिन ये अगर बात सिविल इंजीनियरिंग की हो, ये अगर बात हमारे जो प्रोजेक्ट मैनेजर्स की हो,
तो देश में और हमारे राज्य में हर जगह इसकी इंटरव्यू होनी चाहिए, या ओपन इंटरव्यू ले लो। मुंबई ने क्या बिगाड़ा है इनका, या थाने ने क्या बिगाड़ा है, या संभाजीनगर ने क्या बिगाड़ा है? मुझे लगता है कि ये इसमें से एक बात स्पष्ट होनी चाहिए और मुख्यमंत्री महोदय ने जवाब देना जरूरी है कि ये सब जो हो रहा है ये मुख्यमंत्री महोदय की सहमति से है या नहीं। अगर उनको पता नहीं है तो उनके डिपार्टमेंट में उनका लक्ष्य क्यों नहीं, ध्यान क्यों नहीं, ये भी जनता के सामने आना चाहिए। मगर ह्याच्यात फरक असा आहे, ह्याच्यात फरक असा आहे, हा बिचारा, आता हस्तक्षेप म्हणजे माझा खात्यावर माझा अधिकार असतोच आहे, त्यांना पण माहिती आहे, पण मी त्यांना उत्तर देणार नाही आहे, कारण त्यांचा सगळा फोकस हा आम्हाला बदनाम करण्यात आहे आणि आम्हाला राजकारणातून बाहेर पाडण्यात आहे। ठीक आहे, ते त्यांना जे बोलायचं ते बोलू दे, महाराष्ट्रानी ते संस्कार आणि जे काय त्यांनी त्या दिवशी दाखवलं ते बघितलेलं आहे, मला त्याच्यावर उत्तरच द्यायचं नाही, मला त्या पातळीला जायचंच नाही आहे। आज जो मी तिसरी पत्रकार परिषद आपल्या समोर घेत आहे ती देखील ह्या महाराष्ट्राच्या आर्थिक खच्चीकरणावर आहे आणि तरुणांना जो न्याय मिळत नाही आहे त्याच्यावर आहे। आता झालंय असं की कोणी तरुणांनी प्रश्न विचारला की अरे हा 32 वर्षाचा तरुण आम्हाला काय विचारतो, ओ पण जर रोजगार ह्या महाराष्ट्रात तुम्ही उपलब्ध करून देणार नसाल रोजगाराची संधी तर आम्ही प्रश्न विचारायचे नाहीत का? नहीं, इसी में मैं यही कहूंगा कि आज भी आज के पत्रकार परिषद में भी मैं राजनीतिक बात नहीं करूंगा। ये तो हम जब शिव संवाद दौरा कर रहे हैं तो उनका जो समाचार है वो हम ले रहे हैं, लेकिन ये विषय भी काफी गंभीर है, काफी अहम है, क्योंकि जैसे मैंने कहा ना कि अगर ये प्रोजेक्ट चेन्नई में होता और कोई वहां से ऑब्जेक्शन लेता कि ये सिर्फ मुंबई में क्यों इंटरव्यूज लिए जाते तो भी ये बात जायज होती, क्योंकि जो भी भूमिपुत्र हो अगर बात स्किल की हो दुनिया भर से सबसे अच्छी स्किल लाओ यहाँ, अच्छे काम करो, लेकिन जो संधि है जो उपलब्धि है कि चलो मुझे भी आज मैं जाके इंटरव्यू दे सकता हूँ और वॉक इन इंटरव्यू है, क्यों ना देश में हर जगह हो, क्यों ना हमारे राज्य में हर जगह हो। मुझे कोई चेन्नई से आपत्ति नहीं है, मुझे ना गुजरात से आपत्ति, ना कोई राज्य से। मैंने जैसे कहा कि हर एक राज्य में, हर एक शहर में, हर एक गाँव में विकास होना चाहिए, रोजगार की संधि उपलब्ध होनी चाहिए, लेकिन अगर ऐसे स्पेसिफिक कामों में सिर्फ एक ही जगह वॉक इन इंटरव्यूज ले रहे हैं तो क्यों ले रहे हैं, उसका क्या कारण है, ये भी जनता के सामने आना जरूरी है। और मेरी यही मांग रही कि चेन्नई के साथ मुंबई हो, थाना हो, पूना हो, नवी मुंबई हो, संभाजीनगर हो, नागपुर हो, नाशिक हो, यहाँ भी वॉक इन इंटरव्यूज लिए जाए और जो भी स्किल में क्वालिफाई हो उसकी पब्लिक लिस्ट जारी करे और इनको जॉब यहाँ दिया जाए। आता पहिलं प्रकल्प माझ्या समोर आलेला आहे, नाही हा परवा माझ्या समोर आलेला प्रश्न, कारण काय झालं ज्याला अप्लाय करायचं होतं त्याचा मला प्रश्न आला, दादा मी चेन्नईला कसं जाऊ, म्हणलं चेन्नईला कशाला जायला पाहिजे, तुला इथे संधी मिळणार आहे, तर त्यांनीही सांगितलं मी अजून तरी शोधलं, माझ्या डोळ्यासमोर अजून कुठेही संधी आलेली नाही, आणि म्हणून हा प्रश्न उपलब्ध झालाय, इथे उपस्थित झालेला आहे। की महत्वाची गोष्ट जसं मी सांगितलं की चेन्नईत घ्यायचे घ्या, पण त्याच सोबत त्याच दिवशी मुंबईत का नाही घेत, पुण्यात का नाही घेत, आपल्याकडे काही इंजिनियर्स कमी आहेत का, आपल्याकडे काही एक्सपिरियन्स कमी आहे का? होतील ना, होणारच प्रत्यारोप, पण महत्वाची गोष्ट ही आहे की हे जे सरकार आहे जे आम्ही करत होतो ते बदलायला निघालं असेल तर जर चुका झाल्या असतील तर त्यांनी तरी सुधारायला पाहिजे, पण महत्वाची गोष्ट म्हणजे असं कुठेही झालं असं माझ्या डोळ्यासमोर आलेलं नाही। आपण कायदा केला की 80% भूमिपुत्रांना तिथे स्थान दिलं पाहिजे, दुसरं आपण एक मान्य करून घेतलेलं की जे काही गुंतवणूक आपल्या राज्यात येते त्या गुंतवणूकीसोबत स्किल डेव्हलपमेंट हा देखील विषय खूप महत्वाचा होता। मला आठवतं मुख्यमंत्री महोदय जेव्हा उद्धव साहेब ठाकरे होते तेव्हा सुभाष देसाई साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, सगळ्यांनी बैठक घेतली की स्किल डेव्हलपमेंटचं देखील सेंटर तिथे आजूबाजूला आलं पाहिजे। आणि महत्वाची गोष्ट हीच आहे की आपण बघितलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी महाराष्ट्रात इंटरव्ह्यू का नाही घेतले, हा माझा सोपा प्रश्न आहे। तुम्ही भले दुसरीकडे कुठेही घ्या, मग तुम्ही लंडनमध्ये घ्या, तुम्ही तैवानमध्ये घ्या, कुठेही घ्या, पण जर इकडचं काम आहे तर इकडे का नाही संधी मिळाली आहे, हा मोठा प्रश्न आहे। मग त्यांनी ते जाहीर करायला पाहिजे, त्यांनी जाहीर करायला पाहिजे, कारण आपली मुलं इथून तिकीट काढून बिचारे खर्च करून तिथे जाणार आणि जर त्यांना जॉब नाही मिळाला तर खर्चाची भरपाई कोण करणार? आत्ता असं झालेलं आहे की अनेक आश्वासनावर आपण बघताय हे सरकार कुठेही पुढे येत नाही। आज देखील शेतकऱ्यांसाठी मला वाटतं विरोधी पक्ष नेते दानवे साहेब गेलेले राज्यपाल महोदयांकडे,
तसंच दहीहंडीचं कालचं पण विषय मला वाटतं एका चॅनलवर आलेला आहे की जे काही दहीहंडीला खेळाचा दर्जा देणार होते, इन्शुरन्स देणार होते, जे काही देणार होते, घोषणा करून झाली आहे पण पुढे काही झालं नाही. वेदांताचं देखील तसंच झालेलं आहे, घोषणा करून झाली पण पुढे काही झालं नाही. दसऱ्या मेळ्यासोबत किंवा कुठच्याही अजून कुठच्याही राजकीय विषयावर आज मी परत बोलणार नाही, कारण हे आपण बोलतच असतो. पण आज तुम्ही बघा, आपल्यामुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे महाराष्ट्रात आपण पूर्णपणे महत्त्वाचा विषय पुन्हा एकदा बेरोजगारी आणि रोजगार केलेला आहे. कारण नोकर भरतीचा विषय असेल, प्राध्यापक भरतीचा विषय असेल, परवाकडे जो झालेला लाठीचार्ज आहे तो देखील, तरुणांमध्ये विषय अजूनही राजकारण कमी असून महत्त्वाचा विषय हा रोजगार आहे. राजकारणात जी काही घाण आहे ते त्यांनी बघितलेली आहे, पण आज रोजगारचं कुठेही उपलब्ध संधी नाही आहे. आणि जे नैराश्य आपल्या राज्यात येणार आहे, जे आर्थिक खच्चीकरण चालू आहे, ज्याला मी इकॉनॉमिक आयसोलेशन ऑफ महाराष्ट्र बोलतो, ते सुरू झालेलं आहे आज राज्यात. जी बिलकुल, एक्झॅक्टली. और सरकार की तरफ ये इंटरव्ह्यूज नाही आहेत, तो भी क्या ये दायित्व बनता नाही आहे, त्यांचा काही अधिकार नाही का सरकारचा? एमएसआरडीसीच्या खात्यात आहे, मुख्यमंत्री महोदयाचं. आता बघा, जेव्हा काही गुंतवणूक येते ती इंटरव्ह्यू हे प्रायव्हेट कंपनीजच घेतात, पण त्यांना सांगणं की तुम्ही इथे इंटरव्ह्यू घ्या हे सरकारचं काम असतं, मुख्यमंत्री महोदयांचं काम असतं. नाही, ही बातमी कुठून पेरली जाते मला माहित नाही, तुम्ही त्या सोर्सेसना सोडून द्या. काय झालेलं आहे की त्यांच्या वाईल्ड लाईफच्या कामात व्यस्त आहेत आणि आमचं वाईल्ड लाईफ वेगळं चालू आहे. पण आता त्यांचं साईट ऑफिस तर आहे ना, ते बँड्रा वर्ली सिलिंगचं जे साईट ऑफिस आहे, बँड्रा वर्सोवा बँड्रा सिलिंगचं ते आहे. मूळ मुद्दा हाच आहे. बघा, मी परत एकदा तुम्हाला सांगतो, मी दोष ना चेन्नईला देईन ना दोष कंपनीला देते. कंपनीला जिथे योग्य वाटेल तिथे ते घेणार. खरा अधिकार हा राज्य सरकारचा असायला पाहिजे की आमच्याकडे पण तेवढेच जॉब इंटरव्ह्यू घ्या, आमच्याकडे पण तेवढेच लोक स्किल्ड किंवा नॉन स्किल्ड आहेत, तुम्ही इथे पण जॉब घ्या, इंटरव्ह्यू तिथे पण घ्या, मग जे कोण तुम्हाला योग्य वाटेल चांगल्यात चांगलं सर्वोत्तम ब्रिज बनवण्यासाठी त्यांना तुम्ही घ्या. हा माझा विषय. आणि दुसरा विषय म्हणजे हे असं होत आहे, हे मुख्यमंत्री महोदयांना माहिती आहे की त्यांचं लक्ष नाही आहे, हा देखील विषय राहणार. ते निवेदन द्यायला असले पाहिजेत नाही, आता परत दिल्लीला कुठे जाऊन निवेदन द्यायला? नाही, निवेदन वगैरे नाही, आज मी स्पष्ट बाहेर नाही. पण आंदोलनाची वेळ कशाला यायला पाहिजे? जर हे मुख्यमंत्री एवढं भूमिपुत्रांबद्दल आम्हाला त्या दिवशी बोलून दिलेलं आहे, त्यांनी एवढं आम्हाला सांगितलेलं आहे जगजाहीरपणे, मग हा सोपा गोष्ट आहे. आणि खरं तर हे त्या सरकारने सांगायला पाहिजे की ठीक आहे, तुम्ही तिथे इंटरव्ह्यू घ्या, इथेही घ्या. मुझे लगता है सीएम साहब से एक क्लैरिफिकेशन आना जरूरी है कि ये अन्य जगह होगा कि नहीं. महाराष्ट्र में इतने जो हमारे इंजीनियर्स हैं, जो इतना अगर आप देखें उसमें कोई टेक्निकल चीज भी है, 5 साल का एक्सपीरियंस वगैरह, इतने सारे जब प्रोजेक्ट्स होते हैं तो फिर महाराष्ट्र में क्यों नहीं इंटरव्यूज लिए जा रहे हैं? और सीएम साहब बताएं कि उनको ये पता है कि नहीं कि एक ही जगह है. और बात ऐसी होती है कि कभी कभी ऐसे सांगितलं जातं आप पुढच्या टप्प्यात, पण तो टप्पा येईपर्यंत चांगले लोक याच्यात मिळून गेले किंवा इकडून तिकडे बिचारे कोण गेले, खर्च करून गेले, आणि मग खर्चाची भरपाई करणार कोण? आज आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना तर सांगितलेलं आहे, आता त्यांना ठरवू दे त्यांच्या अंगात रक्त कोणाचं आहे. No, I'm saying this government is absolutely negligent of sustainable development and progress in Maharashtra. It is only focusing on dirty politics, and that is what is going on. Even today the Chief Minister has gone to Delhi for himself, not for Maharashtra. Looking at Vedanta Foxconn, the way the project went away from us, looking at the bulk drug park, both these projects should have come meritoriously to Maharashtra but went away. Had this been the MVA government, we would have pulled both the investment here, because in the past 2.5 years, with the same central government being in place and the MVA being in place, we pulled in almost 6.2 lakh crores of investment into Maharashtra. In Davos, we pulled in 80,000 crores of investment. Now what has happened is basically two major projects of almost 1,70,000 job opportunities have gone away from Maharashtra. Likewise, what I hear is there was a stay on all the investment that had come into Maharashtra from MIDC, and now the stay is being reviewed. So we don't know how many industrialists or industries will even stay in Maharashtra looking at what is happening and looking at the political pressure being exerted on them. With today's issue,
The issue is not with interviews being held in Chennai. I don't mind progress in any of the state. It is every state's right, every city's right to go ahead. Our issue is, why is it only happening in one city which is outside the state of Maharashtra, when the project is very, very local to Warsawa, Bandra, Sea Link? Do we not have civil engineers in Maharashtra? Do we not have skill in Maharashtra? I am all in favor of bringing in the best skill, the best expertise from all around the world. But when there are opportunities for interviews, why not have the interviews also in cities of Maharashtra, be it Mumbai, Pune, Thane, Navi Mumbai, Nanded, Sambhajinagar, Kolhapur, Nagpur? Why not there? Why have it in only one city? And if at all there is another opportunity, why not declare it at the same time? Because you'll have many more people who want those jobs actually spending on the tickets, on the stay, going to those job interviews and probably not getting a job interview and losing their pocket money. That is the problem. And with this, we're seeing a new phase of a double engine, where one engine, which is our local engine, has failed and is leading Maharashtra into economic isolation. And that is the bigger problem. I'm not speaking on politics today, because see, politics is a medium to work for the people. Today, what is important is our state government, or whatever this arrangement is — I don't call this a state government, it is unconstitutional — this arrangement of governance is absolutely not at all focusing on governance. Had it been the case, we wouldn't have lost out on Vedanta Foxconn, we wouldn't have lost out on the bulk drug park, we would be chasing Airbus more actively, we would be chasing this job interview, which is as simple as a job interview opportunity, more actively, had the Chief Minister looked into his own department with more concern. त्यांनी दावा पर्व बायडन यांचं पण केलेला आहे, पण काल पर्वाकडे तिथे ज्यांना बोलवलं गेलं आणि फोटो पण काढले गेले, ते आज सगळे इथे आलेले आहेत. ते सगळे तुम्हाला पण सांगतील की कसं बोलवलं जातं आणि फोटो कसे काढले जातात. नाही, मला वाटतं त्यांनी जे बोललेलं आहे आपण बघितलं असेल, हे कुठच्याच कोणालाच पटलेलं नाही. त्याचा समाचार जो घ्यायचा, मी खरं तर तिथे जाणार पण नाही, कारण मला त्या पातळीला जायचंच नाही. मला माझ्यावर संस्कार वेगळे झालेले आहेत. आज मी महाराष्ट्राच्या प्रगतीबद्दल बोलत आहे, कुठेही राजकारणाबद्दल बोलत नाही. ठीक आहे, राजकारण जे घडत असतं आपण बघितलं आहे, घाणेरडं राजकारण आपल्या राज्यात चालू आहे, पण आज देखील शिवसेनेने किंवा आम्ही, आज सकाळी शेतकऱ्यांबद्दल आम्ही गव्हर्नर साहेबांना भेटलो, राज्यपाल महोदयांना भेटलो, आज ह्या रोजगारासोबत बोलत आहोत, रोजगाराबद्दल बोलत आहोत. महत्त्वाचा विषय हाच आहे की कोणीही महाराष्ट्रावर लक्ष देऊन नाही आहे, आणि आम्ही विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्राचा विषय धरून धरलेला आहे, कारण रोजगार, महिला सन्मान असेल किंवा जी काही प्रगती आम्ही महाविकास आघाडी सरकार म्हणून करत होतो, ती आज सगळ्याला स्थगिती मिळालेली. कुठच्याही इतर विषयाने आज बोलणार नाही मी, तरी देखील बोलणार नाही मी. आज स्पष्टपणे नुसतं या रोजगारावर बोलेल. ह्याचं स्पष्टीकरण किंवा जे काही आता जे काही अनालिसिस असेल ते होल विश्लेषण होणारच आहे, पण महत्वाची गोष्ट हीच आहे की आज देखील आपण बघा, आमचा पूर्णपणे फोकस हा राजकारण नाहीये, पण देशाचा आणि राज्याच्या प्रगतीवर आहे. महत्वाचा विषय आज हाच आहे की कोणाला किती सीट्स मिळाल्या, कोण सरकारमध्ये, सरकार कसं बनलं, हे सगळं लोकांना जग जाहीर झालेलं की हे खोके सरकार आहे. पण हे खोके सरकार असून, राजकीय जे काही उड्या मारायचा प्रयत्न करतात ते असून देखील, आमचं लक्ष हे जनतेवर आहे आणि असंच.